स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजची एक महत्त्वाची बातमी। बोला कुंडली गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेले अष्टा येथील पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिर वारकरी संप्रदायाच्या मागणीवरून व सहकार्याने परवीन भाऊ माने आणि त्यांच्या सहकार्यांनी रविवारी भागवत एकादशी दिवशी सुरू केले। यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले। अष्टा येथील सिटी सर्वे नंबर 2432 मधील 4 गुंठे जागेत पुरातन विठ्ठल मंदिर होते। त्या ठिकाणी शेकडो वर्षापासून पारायण हरिपाठ दैनंदिन पूजा अर्चा भजन कीर्तनाचे तसेच प्रत्येक एकादशीला धार्मिक कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने शहरातील तसेच पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील विठ्ठल भक्त मोठ्या उत्साहात पार पाडित होते। तसेच गोकुळाष्टमी तुकाराम बीज आषाढी कार्तिकी एकादशी महाशिवरात्रीला सत्यसंग आध्यात्मिक कार्यक्रम होत असत। मात्र या विठ्ठल मंदिराचे मॅनेजर सुरेश बाबासो पाटील यांनी मंदिर बंद केले होते। विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पत्राच्या शेडमध्ये बंदिस्त ठेवण्यात आली होती। मंदिर सुरू करण्यासाठी शहरातील भाविकांनी तसेच नागरिकांनी धर्मदाय आयुक्त यांना सहाय्याचे निवेदनही दिले होते। त्यानंतर मंदिर सुरू करण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडीही काढली होती। आज सकाळी प्रवीण भाऊ माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्र्याच्या खोक्यातून विठ्ठल रुक्मिणीला मुक्त करून भाविकांच्या दर्शनाची सोय केली। प्रवीण भाऊ माने यांनी मूर्तीची विधिवत पूजाही केली। त्यानंतर मूर्तीला अभिषेक घातला आणि महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाल्यानंतर आरतीही केली। एकादशी दिवशी मंदिर खुले झाल्याने वारकऱ्यांचा आनंद गगनात माविणा। भाविकांनी प्रवीण भाऊ माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सरदार कांबळे अष्टा।